ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला. या गोळीबारात त्यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या, 2 गोळ्या लागून घोसाळकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीनं हा गोळीबार केलेला. मॉरिसनं अभिषेक घोसाळकर यांचा खून करत स्वतःही आत्महत्या केली. पोलिसांनी यासंदर्भात काहींना ताब्यात घेतलंय, तर पुढचा तपास अजूनही सुरूच आहे. पण याच तपासावरून उच्च न्यायालयानं आता एका याचिकेवरून पोलिसांना निर्देश दिले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा किंवा त्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT नेमावं अशी मागणी करणारी याचिका अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. आपण वर्तवलेल्या शक्यतांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलंय आणि तपास कासव गतीनं सुरू असल्याचं याचिकेत नमूद केलंय. या याचिकेवरची सुनावणी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुरू होती. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सर्व बाजूने करा आणि 2 आठवड्यात अहवाल सादर करा असे निर्देश उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. पोलिसांच्या तपासात त्रुटी आहेत. CCTV वरून दिसतंय की काही प्रभावशाली लोक हे घटनेवेळी तिथे उपस्थित होते. ते लोक तिथे उपस्थित कसे काय आणि पोलिसांनी अद्याप त्यांना ओळखलेलं कसं नाही असं याचिकेत तेजस्वी घोसाळकरांनी म्हटलंय. आणि त्यामुळंच पोलिसांनी तपासात तेजस्वी घोसाळकर यांची मदत घ्यावी आणि त्यांची सुरक्षेसंदर्भात असलेली भीतीही विचारात घ्यावी. पोलिसांकडे आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी असताना 60 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याची घाई का केली आणि याचाच अर्थ या हत्येमागे कोणीतरी प्रभावशाली व्यक्ती आहे असं युक्तिवाद तेजस्वी यांच्या वतीनं अॅडव्होकेट भूषण महाडिक यांनी न्यायालयात केला. महाडिक यांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयानं सरकारी वकिलांना सर्व CCTV फुटेज ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत आणि तसंच CDR देखील घेण्यास सांगितले आहेत. पोलिसांना सर्व बाबींचा तपास करण्याचे निर्देश देत न्यायालयानं 6 मेला आता पुढची सुनावणी ठेवली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.